मी तुम्हाला आज सांगतो, आजपासून 10 दिवस देतो, 10 दिवसात ऑफिस बंद करायचं बजाज कारण तुमची चरबी तुम्हाला खूप वाढली. 10 दिवसात तुम्ही बंद करा नाही तर 10 दिवशी मी फोडू. आपण तशी कायदेशीर कारवाई करूया. मी तुम्हाला पत्र दिलंय, या महिलेचं पत्र दिलंय, ज्या महिलेने तक्रार केली राहिल्या त्यांच्याकडे तक्रार केली पण साहेब आपल्याकडे मला वाटतं कायद्यात नियम आहे की तुम्ही कुठेही अडचण करू तुम्ही ते वर्ग करायचे ना गुन्हा दाखल करून. आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला पत्र दिलंय. नाही फक्त तुम्ही सांगा की तुम्ही इकडे धरलं ना तुम्ही एवढं कळवलं नाही ते पत्र आम्ही आलं नाही. मी जे पत्र दिलं तुम्हाला शिवाय झालेली आहे जिथं त्या महिला तक्रार तक्रार म्हणण्यासाठी राठोड साहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी शिवे आमच्या रवी मोरेना दिलेली आहे, त्यांचा काही संबंध नाही बरोबर आहे. ते फक्त फेसबुकला म्युच्युअल फ्रेंड आहेत. त्यानंतर जर तुम्ही बोलत असाल आम्ही गप्प बसला पाहिजे तर हे आमच्याकडनं अपेक्षा बाळगूत नाही. तुम्ही कायदेशीर कारवाई करा काय कायदेशीर कारवाई करायची साहेब. तक्रार दाखल पोलीस स्टेशन साहेब तुम्हाला पत्र दिलंय लिगली ऑफिशियली आम्ही तुमच्याच पोलीस स्टेशनला आणि कोपरी पोलीस स्टेशनला जिथे राहतात तिथे आणि तुमच्या पोलीस स्टेशनला दोन्हीकडे पत्र दिलंय. आज 4-5 दिवस झाले तुम्ही तक्रार दाखल केली नाही. आम्ही प्रकार घडले नाही साहेब. आपल्याकडे शासनाच्या नंबरवर एखादी घटना घडली आम्ही तुम्हाला पत्र दिलं तुम्ही त्या बाबतीत नोंद घेऊन तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला ती पाठवायची आहे बरोबर आहे. सो ती कारवाई तुम्ही करा. माझी तुम्हाला मी तुम्हाला आज सांगतो तुम्हाला 8 दिवस देतो. 8-10 दिवसात तुम्ही आमच्या ठाणेकरांची रोज आई बहीण काढताय बरोबर आहे. तुम्ही ठाण्यात राहायचं तुमचा अधिकार नाही. मराठी तुम्हाला 8-10 दिवस देतो. हे माफी मारू साहेब चालेल का जर मराठी माणसाला महाराष्ट्राला चुकी आले का रे महिला पण आम्हाला जय श्री तुम्ही थोडं लांब व्हा रे. मी दाखवलं की तू मराठी माणसाला चुतिया बोलतोय. पण मी कम्प्युटर घेतो मुलासाठी अभ्यासासाठी तिला आई भैदीवरनं शिव्या दिल्या. कम्प्युटर घेतला 3 वर्ष पैसे भरलेत म्हणजे साहेब 30,000 कम्प्युटर 3 वर्षे पैसे भरले. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.